प्रेक्षकांचा म्हणजे एखादा प्रेक्षक समोर बसला तर तो कधी पळून जाईल याची भीती बाळगून पटपट पटपट काहीतरी दाखवा, या भीतीतून सगळे ग्रासलेले दिग्दर्शक मला दिसतात. सिनेमाशी काही घेणं देणं नसतं असे लोक तिथं परत येऊन बसल्यामुळे ते त्याचंच नवीन रूप होतं आहे की काय अशी भीती वाटणे इतपत जागा तयार झालेली. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. कालच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आणि एका नवोदित दिग्दर्शकाला ज्याने आत्तापर्यंत अनेक देशांमध्ये आपल्या फिल्म्स दाखवल्या तिथनं अवॉर्डसुद्धा आले, मात्र भारताचा राष्ट्रीय पुरस्कार त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि त्याच्या वाटचालीसाठी खूप महत्त्वाचा ठरला तो तोच म्हणजे अक्षय इंडिकर माझ्यासोबत आहे. या सगळ्या बाबतीत तर तुझं पहिले अभिनंदन. काय सांगशील, काय होती तुझी पहिली प्रतिक्रिया? खरं तर भारतातला सिनेमाच्या क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आमच्या चित्रपटासाठी त्रिज्या सिनेमासाठी मिळतो आहे. त्याच्यातल्या साऊंड डिझाईनच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळतो आहे. मंदार कमलापूरकर आमचा साऊंड डिझायनर, तर त्याच्या कामाला ही देशपातळीवरची आणि आमच्या सिनेमाच्या म्हणजे मी लिहिलेल्या, डिरेक्ट केलेल्या, एडिट केलेल्या सिनेमाला असा देशपातळीवरचा पुरस्कार मिळतो याचा खरं तर खूप जास्त आनंद होतो. आता 2021 तर तुझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आणि ठरलंसुद्धा आहे. अनुराग कश्यप तुझ्या घरी येऊन गेले, तो कसा अनुभव होता? स्वप्नासारखं होतं ते. म्हणजे मी त्यांच्याकडे पोहोचण्याचा जवळपास 5-6 वर्ष प्रयत्न करत होतो आणि मला काही त्यांचा संपर्क मिळत नव्हता आणि संपर्क होतही नव्हता. आणि मग एक दिवशी अचानक मी केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गेलो असताना तिथल्या विमानतळावर मला एक ईमेल आला की मी अनुराग कश्यप आणि मला सिनेमा बघायचा आहे आणि मी पुण्यात आहे, तर आपण भेटू शकतो का? मी म्हटलं की अरे वा, हे काहीतरी वेगळं आहे. मी आधी पहिल्यांदा खात्री करून घेतली आणि तोंडावर पाणी मारलं, शांत बसलो आणि रिप्लाय केला की का नाही, आपण मला आवडेल तुम्हाला भेटायला. आणि मग आम्ही चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मी म्हटलं की सर थोडा वेळ घरी चला आणि काय चहा घ्या, पोहे घ्या. आणि मग ते घरी आले आमच्या, हां. आणि मग छान आमच्या 2-2.5 तास गप्पा झाल्या. आणि एक सिनेमा करणारा माणूस, त्या माणसाला सिनेमा आवडतो. म्हणजे मला आत्तापर्यंत असं वाटायचं की मराठीतल्या कोणाला माझा सिनेमा बघायचा आहे की नाही, म्हणजे मराठीत काम करणाऱ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना. पण अनुराग कश्यपला सिनेमा आवडत असल्यामुळे त्याला सिनेमा बघायला आवडतो. आणि मग इकडे काय माहीत नाही सिनेमाचं काय असतं, पण अनुरागने बघितल्यामुळे मला फार तशी चिंता नाही वाटत की आता कुणी बघो नाही बघो, आपल्याला सिनेमा ज्याला, हां, सिनेमा ज्याला कळतो त्या माणसाने बघितल्याचा आनंद वेगळा असतो. आणि 2 दिवसातच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जाहीर झाला त्रिज्याला. त्रिज्याच बघायला आले होते. मला तुझा प्रवास माहिती आहे काही जणांना, पण हा प्रवास तुझा कसा होता? सोलापूर ते पुणे, बर्लिन आणि त्याच्यानंतर अजून भारतातला राष्ट्रीय पुरस्कार, काय सांगशील या सगळ्याबद्दल? खरं तर 2005 पासून सुरू झालेला प्रवास आहे. आम्ही मूळचे कर्नाटकातले, कर्नाटकातून स्थलांतरित होतो, सोलापुरात स्थिरावलो. सोलापुरातून अकलूज नावाच्या गावी माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि प्राथमिक शिक्षणानंतर मला प्राथमिक शिक्षण करत असताना मला जादूगर व्हायचं होतं आणि मग जादूच्या वेळापायी मी जादूगार व्हायचं म्हणून पुरता झपाटून गेलो होतो. पण त्याच्यानंतर मग मी एका क्षणी पुण्यात यायचा निर्णय घेतला आणि पुण्यात सिनेमे आवडायला लागले. सिनेमे खूप आवडायला लागले आणि सिनेमे बघता बघता कधीतरी असं वाटायला लागलं की आपला सिनेमाही आपण केला पाहिजे. आणि मग सिनेमा करायचा ध्यास तेव्हा घेतला होता, पण काही ना काही कारणाने ते पूर्ण होत नव्हतं आणि तर ते अपुरंच राहत होता. पण मग त्यानंतर उदाहरणार्थ नेमाडे नावाची पहिली फिल्म केली मी, ती जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दाखवली. मग त्रिज्या केली आणि स्थलपुराणला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नॉमिनेशन मिळालं क्रिस्टल बेअर या पुरस्कारासाठी. त्रिज्या हा खरं तर नाव पण वेगळं आहे आणि या चित्रपटात नेमकं काय दाखवलं आहे किंवा काय साऊंड डिझायनिंगमध्ये पण त्याचं हे आहे, काय नवीन बघायला मिळालं लोकांना?
त्रिज्या एका 25 वर्षाच्या मुलाची गोष्ट आहे, गावातनं शहरात आलेल्या 25 वर्षाच्या मुलाची गोष्ट आहे. त्याच्या आयुष्यात तो कविता लिहायचा प्रयत्न करतो पण पोटापाण्यासाठी त्याला पत्रकारिता करावी लागते, अशा एका कवी मुलाची गोष्ट आहे. आणि आत्ताच्या सगळ्या जागतिकीकरणानंतरच्या जगण्यात तरुण मुलांचं नेमकं काय होतं आहे, तरुणांची अवस्था नेमकी काय होती आहे, की अनेक पातळ्यांवरचे संघर्ष त्यांच्या समोर आहेत. म्हणजे एका बाजूला त्यांच्या घराशी घरातल्यांचं काहीतरी चाललेलं असतं, एका बाजूला आजूबाजूला सामाजिक राजकीय काहीतरी घडत असतं, पण त्याच्यातून स्वतःची वाट शोधणाऱ्या तरुणाची ती गोष्ट. तुझं असं म्हणणं असतं चित्रपट असावा तो वास्तविकता दाखवणारा असावा. खरं असावा, अगदी वास्तविकता दाखवून मला परिकथांवरही फिल्म करायला हरकत नाही. माझ्या सिनेमामध्ये उद्या वाघसिंह उडले तरी हरकत नाही, पण ते खरं वाटलं पाहिजे. आणि आपल्याकडच्या सिनेमा, म्हणजे मी चांगल्या सिनेमाची व्याख्या एकच साधी करतो की जो सिनेमा खरा वाटतो आणि जो सिनेमा खरं म्हणजे खरा असला पाहिजे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी निर्माण केलेलं जादुई जग जरी असलं तरी त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे, असं खरं जग उभा करता आलं पाहिजे. बऱ्याच देशांमध्ये तुला अवॉर्ड्स मिळाले आहे, आता भारतातला पण अवॉर्ड आणि फिल्म फेस्टिवल पुरतं मर्यादित न राहता लोकांपर्यंत तो चित्रपट आम्हाला कधी बघायला मिळणार किंवा काय प्लॅनिंग आहे? नेहमी हा प्रश्न विचारला जातो, पण मला एक सांगायचं आहे की फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा लोकच बघतात, सामान्य लोकच बघतात. आणि जगातल्या कुणासाठी सिनेमा केलेला असतो खरं तर, सिनेमा माणसांची गोष्ट आहे ती जगातल्या कुठल्याही माणसांसाठीचा केलेला प्रयत्न आहे तो. पण त्याच्यातली आर्थिक गुंतवणूक आणि मराठी चित्रपटांच्या वितरणाची जी सगळी व्यवस्था आहे ती पूर्णच एक केंद्रीय असल्या कारणास्तव किंवा त्याच्यामध्ये कुठली शिस्त नसल्यामुळे त्याला रिलीज करण्यामध्ये फार अडचणी आहेत. आणि मग ह्या गोष्टींना सामोरं जात मार्ग काढत काढत आम्ही जगभरातलं मार्केट कसं आमच्या सिनेमासाठी मिळतं आहे, म्हणजे जवळपास 35-1 देशांमध्ये आम्ही आमचा चित्रपट रिलीज केला, तर त्या पद्धतीनं हा सिनेमा घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि लवकरच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येईल अशी अपेक्षा. त्रिज्या, स्थलपुराण, उदाहरणार्थ निमाने, आता पुढे काय आम्हाला अक्षय इंडियाकरकडनं मिळणार? मी डॉक्युमेंटरी करतो एक, हां, आणि एक डॉक्युमेंटरी करायची आहे आणि एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट करतो आहे मी, 4 देशांमध्ये त्याचं सगळं चित्रीकरण होणार आहे आणि कन्स्ट्रक्शन नाव आहे त्याचं. तर हे आहे. ओ टी टी प्लॅटफॉर्मबद्दल तुझं काय म्हणणं आहे? किंवा चांगलं आहे, पण परत तिथे जे हे मक्तेदारी असणारे प्रस्थापित लोक होते जे ज्यांना सिनेमाशी काही घेणं देणं नसतं, असे लोक तिथं परत येऊन बसल्यामुळे ते त्याचंच नवीन रूप होतं आहे की काय अशी भीती वाटणं इतपत जागा तयार झाली. आणि मग तेच लोक परत तीच त्याच टुकार सिरियल तिकडे परत दाखवतील की काय अशी भीती वाटण्या इतपत जागा तयार झाली. म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून पाहताना तुला त्या सगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या कंटेंटबद्दल काय वाटतं? काही नाही, आपल्याकडे जसं सिनेमामध्ये कायमच सेक्स आणि व्हायलन्स या दोन गोष्टी ला इतक्या प्रक्षोभक पद्धतीने दाखवून प्रेक्षक मिळवणं की म्हणजे प्रेक्षकांचा, म्हणजे एखादा प्रेक्षक समोर बसला तर तो कधी पळून जाईल याची भीती बाळगून पटपट पटपट काहीतरी दाखवा, या भीतीतून सगळे ग्रासलेले दिग्दर्शक मला दिसतात. आणि हे ओ टी टी पण त्याच लोकांना, हां, म्हणजे ते त्याच लोकांसाठीचा खेळ आहे तो. पण त्याच्यातून सिनेमाला काही मिळेल असं मला फार वाटत नाही, पण एक चला त्यातल्या त्यात एक लोकशाहीकरण होत आहे, त्यातल्या त्यात एक खालपर्यंत पाझरत आहे, त्यातल्या त्यात एक नवीन लोक येतील, त्यात काय म्हणू त्याला 10 वाईट सिनेमांबरोबर एखादा बरा सिनेमा त्यात यायची शक्यता ठेवायला आशावाद म्हणून हरकत नाही. खरं तर तुझं खूप पहिले आधी अभिनंदन. आणि अक्षय नक्कीच आपल्या सगळ्यांसमोर एखादा नवीन प्रोजेक्ट घेऊन तो येणारच आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांकडनं मी त्याला शुभेच्छा देते आणि त्याचं अभिनंदनसुद्धा करते. थँक्यू सो मच.